बेमौसम बरसात के कारण किसानों का भारी मात्रा में नुकसान हुआ है, जिसके चलते सांगली एवं नासिक जिले में अंगूर की फसल पूरी तरह बर्बाद हो गई है। इस मुद्दे को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट द्वारा विधायक रोहित पवार के नेतृत्व में विधान भवन की सीढ़ियों पर निषेध व्यक्त किया गया। इस वक्त जानकारी देते समय विधायक रोहित पवार ने बताया कि सांगली एवं नासिक जिले में भारी मात्रा में नुकसान हुआ है, लेकिन अभी तक सरकार द्वारा उन्हें किसी भी प्रकार की मदद नहीं पहुंचाई गई है। इतना ही नहीं तो सांगली जिले में पंचनामा भी अभी तक नहीं किया गया है, जिसके चलते महाराष्ट्र के किसानों के बीच यह सवाल उपस्थित हो रहा है कि आखिर किसान किस ओर देखे, जिसके चलते विधायक रोहित पवार ने सभी किसानों को 4% मदद करने की बात सरकार से कही है। इस समय जानकारी देते हुए विधायक रोहित पवार ने बताया कि सांगली एवं नासिक जिले के अंगूर फसल पूरी तरह बर्बाद हो चुकी है, जिसके चलते एकड़ को 1,00,000 सहायता सरकार किसानों को दे यह मांग उन्होंने इस वक्त की। आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्याच्यावर चर्चा झालीच पाहिजे। तुम्ही जर काल बघितलं तर 1:30 वाजेपर्यंत चर्चा चालू, रोज तुम्ही 1:30 वाजेपर्यंत ठेवा ना, आणि त्याच्यात शेतकऱ्याचा विषय घ्या। मंत्र्यांना काय थांबता येत नाही का? अनेक लोकांनी नेत्यांनी जेवणं ठेवली, जेवणं कॅन्सल करा आणि चर्चेला बसा। तिथे एक मंत्री असतो, पुढे आम्ही फक्त भाषणं करतो आणि एकच मंत्री ऐकणार असेल तर सरकार पण हे मुद्दे कळणार आहेत का आम्ही काय मांडतो। आता हा विषय कितीतरी दिवस ताई मांडण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याच्याकडे लक्षच जात नाही, सरकार बोलायलाच तयार नाही। शेतकऱ्याचा कुठला विषय या सरकारने मार्गी लावला आहे? चर्चा झाली का? NDRF नॉमच्या 4 पट मदत ही शेतकऱ्या द्यावी असं आम्ही म्हणतो आहे, पण हे सरकार काय म्हणतं? आम्ही 3 हेक्टर केलं, 3 हेक्टर। आज 3 हेक्टर जमीन आहे का शेतकऱ्याकडे या महाराष्ट्रामध्ये? आपण जर बघितलं कोणाकडे 1 हेक्टर आहे, 1/2 हेक्टर आहे, 1.5 हेक्टर आहे, मग तुम्ही 3 हेक्टर म्हणजे फसवताय शेतकऱ्याला। 3 हेक्टर म्हणजे 8,500 जिरायत भागाला इंटू 3 हेक्टर, आणि पण 3 हेक्टर जमीनच नसेल तर शेतकऱ्याला मदत कशी मिळणार? त्याच्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला 4 पट मदत द्या। 1 हेक्टर असेल तर 8,000 × 4, जर समजा 2 हेक्टर असेल तर 8,000 × 4 × 2 अशी मदत करायला काय हरकत आहे? आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आज भेटू असतील तर, उपमुख्यमंत्री साहेबांना भेटतो असतील तर, कृषी मंत्र्या साहेबांना भेटू असतील तर, पण आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी मंत्र्याला भेटून याच्यावर ठोक असा निर्णय घेण्यासाठी त्यांना विनंती करू, आणि विनंतीला मान नाही दिला तर शेतकऱ्याच्या वतीने जे काय करायचं असेल, आंदोलन असू नाही तर काही इतर गोष्टी, ते 100% आम्ही सर्वजण करू, कारण आम्ही शेतकरी कष्टकरी युवांसाठी लढणारे कार्यकर्ते आहोत, आमदार आहोत, आम्हाला आमदारकीपेक्षा लोकांचं हित जास्त पडलेलं आहे, त्यासाठी जे काय करायचं ते आम्ही सर्वजण करू। इस वक्त आरक्षण के मुद्दे पर बोलते हुए विधायक रोहित पवार ने सरकार को आड़े हाथ लिया। उन्होंने कहा कि आरक्षण का मुद्दा केंद्र से ही सुलझ सकता है, लेकिन राज्य सरकार में हिम्मत नहीं कि वह केंद्र सरकार से कह सके। 4 बार आरक्षण का मुद्दा न्यायालय से वापस आया है, जिसके चलते अब सरकार को अभ्यासपूर्ण निर्णय लेने की आवश्यकता है। आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्याच्यावर चर्चा झालीच पाहिजे। तुम्ही जर काल बघितलं तर 1:30 वाजेपर्यंत चर्चा चालू, रोज तुम्ही 1:30 वाजेपर्यंत ठेवा ना, आणि त्याच्यात शेतकऱ्याचा विषय घ्या। मंत्र्यांना काय थांबता येत नाही का? अनेक लोकांनी नेत्यांनी जेवणं ठेवली, जेवणं कॅन्सल करा आणि चर्चेला बसा। तिथे एक मंत्री असतो, पुढे आम्ही फक्त भाषणं करतो, आणि एकच मंत्री ऐकणार असेल तर सरकार पण हे मुद्दे कळणार आहेत का आम्ही काय मांडतो। आता हा विषय कितीतरी दिवस ताई मांडण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याच्याकडे लक्षच जात नाही, सरकार बोलायलाच तयार नाही। शेतकऱ्याचा कुठला विषय या सरकारने मार्गी लावला आहे? चर्चा झाली का? NDRF नॉमच्या 4 पट मदत ही शेतकऱ्या द्यावी असं आम्ही म्हणतो आहे, पण हे सरकार काय म्हणतं? आम्ही 3 हेक्टर केलं, 3 हेक्टर। आज 3 हेक्टर जमीन आहे का शेतकऱ्याकडे या महाराष्ट्रामध्ये? आपण जर बघितलं कोणाकडे 1 हेक्टर आहे, 1/2 हेक्टर आहे, 1.5 हेक्टर आहे, मग तुम्ही 3 हेक्टर म्हणजे फसवताय शेतकऱ्याला। 3 हेक्टर म्हणजे 8,500 जिरायत भागाला इंटू 3 हेक्टर, आणि पण 3 हेक्टर जमीनच नसेल तर शेतकऱ्याला मदत कशी मिळणार? त्याच्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला 4 पट मदत द्या। 1 हेक्टर असेल तर 8,000 × 4, जर समजा 2 हेक्टर असेल तर 8,000 × 4 × 2 अशी मदत करायला काय हरकत आहे? कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष टिमरे की रिपोर्ट।